नमस्कार. आज आपण गुढीपाडव्यासाठी साखरेची माळ बनवतो. गुढीला गुढीसाठी साखरेची माळ. आपण खानदेशात गौराई बसते, गौराईसाठी साखरेचा हार, आणि सरस्वती पूजनसाठी आपण बत्ताशे बनवलेत एकाच मिश्रणात. साखरेच्या मिश्रणात केलं आहे आपण हे सगळं. एक कप साखरेमध्ये अगदी साखरेचा पाक व्यवस्थित झाला म्हणजे अगदी 10 मिनटात ही रेसिपी आपली तयार होते. सगळी जुळाजुळ झाली म्हणजे अगदी लहान मुलांना मजा येईल आणि घरच्या घरी बनवण्याचा आनंदही मिळतो. अगदी सोपी रेसिपी. नमस्ते, मेरे नाम इवना हे. सबस्क्राइब टू लेटस किचन बिकॉज शी इज रियली अमेझिंग एंड आई एम सॉरी आई कैन से इट इन मराठी बट शी इज अ ऑसम कुक सो यू शुड सब्सक्राइब टू हर चॅनल. आई हॅव अ यूट्यूब चॅनल कॉल्ड ट्रॅव्हल व्लॉग आयव्ही. सबस्क्राइब टू लेटस किचन. आता मी एक कप साखर घेतली, पाव कप पाणी घेतले, अर्धा टीस्पून अर्धा चमचा युनो फ्रूट साल्ट घेतलं आहे. किंवा खायचा सोडाही वापरू शकतात. थोड्या सजावटीसाठी साखरेच्या गोळ्या घेतल्या आहे. त्याआधी आपण पूर्वतयारी करून ठेवायची. साखरेचा पाक झाला म्हणजे त्याला बराबर आपण साच्यात ओतायचा असतो, म्हणून मी वाट्या घेतल्या आहेत. एका आकाराच्या वाट्या आहेत, त्याच्यात दोरा असं टाकून घेतलं, तूप लावून घेतलं आहे. अगदी हलकंसं तूप लावलं आहे म्हणजे आपलं ते साखरेचे काठी तयार झाली म्हणजे इझिली निघण्यासाठी. किंवा कुठलंही केक मोल्ड घेऊ शकता किंवा ताटात पण डायरेक्ट आपण ताटात पण करून उरलं म्हणजे आपण ताटातही करून घेणार आहोत. त्यालाही तूप लावून घेतलं आहे. एक पातेली घेतली आहे मी, अशी खोलकट पातेली घ्यायची आणि थोडीशी जाडबुडाचं घ्यायचं म्हणजे कसं पाक आपला झाला म्हणजे बरोबर आपलं साच्यात ओतायचा असतो. पसरट राहिलं म्हणजे कोरडा होईल तो, गार होईल. एक कप साखर घेतली, अगदी लो हीट ठेवायची, कमी गॅस ठेवायचा. त्याच्यात पाणी घालून साखर गिर घेऊन घ्यायची. इथे स्लो गॅस ठेवायचा साखर विरघळण्यासाठी, नाहीतर फुल गॅसवर साखर एक कप विरघळायची आधीच घट्ट पाक व्हायला सुरुवात होईल. अशा हळूहळू विरघळून घ्यायची. अगदी 3 ते 4 मिनटं लागतात. अजून साखरेचे कण दिसत आहेत. गुढीपाडव्याच्या गाठी म्हणतात काही ठिकाणी. आपल्या खानदेशात साखरेचे हार कंगण म्हणतात. कंगणाच्या आकाराचे, नारळाच्या आकाराचे येतात. अक्षतृती आली म्हणजे गौराईला साखरेचा हार असतो. अक्षतृती आला आता गौराई बसेल, त्याला वेगवेगळ्या माळा करतात. त्याच्यात ही एक माळ असते साखरेची. पाक विरघळेल तोपर्यंत गॅस लोवर ठेवायचा. आता पूर्ण साखर विरघळली आहे. साखर विरघळेल तोपर्यंत थोडासा मिडियम करून घ्यायचा आहे गॅस. ते आपल्याला पक्का गोळेबंद पाक करायचा आहे. मिडियम तर लो हीट ठेवायची. आपला एक कप साखरेचा पाक कमीच आहे त्याच्यामुळे हीट एकदम फुल ठेवायची नाही आपल्याला. सारखं हलवत राहायचं. थोडा कलर चेंज होतो, पाक घट्ट व्हायला लागला म्हणजे पांढरा कलर यायला लागतो. पण पाक झाला का चेक करून घेऊ. एका प्लेटवर थोडे थेंब टाकून घ्यायचे पाकाचे. पाक म्हणजे असा गोळीबंद मणीसारखा दिसला म्हणजे वरच्यावर म्हणजे आपला पाक तयार झाला बघू शकता. पसरट नको यायला पाहिजे, अगदी गोळीबंद असा. त्यात मी अर्धा चमचा युनो घालते. गॅस लोच ठेवायचा आहे आणि बरोबर हलवायचं आहे म्हणजे असं साखरेचा पाक असं बघू शकता हलका होतो. असे खुसखुशीत आपले साखरेचे गाठे होतात. गॅस बंद करते मी. एकसारखं हलवत राहायचं आहे. फेस आल्यासारखं होईल म्हणजे पाक हलका होईल. चमचा घेतला आहे मी. आपण तूप लावलेल्या वाट्यांमध्ये एक एक चमचा ओतायचं आहे दोराबरोबर मध्यभागी येईल असं. बघू शकता आधीच त्याला असे बुडबुडे आल्यासारखे झाले म्हणजे अशा हलक्या गाठी तयार होतील. वाटी किंवा सिलिकॉनचे मोल्ड, कुकीजचे मोल्ड वापरू शकतात किंवा डायरेक्ट ताटात पण करू शकतो आपण. छोटे छोटे
मी या साखरेच्या गोळ्या टाकून घेते. ते आपलं गार झालं असतं म्हणून मी ताटात आधी ओतून घेतलं आहे. छान छोटे छोटे मोतीच्या आकाराचे गोल्डन साखरेचे गोळ्याही टाकू शकतात तुम्ही. 10 मिनटं गारू द्यायचं आहे आपल्याला. 10 मिनटं गारू दिले मी साखरेची माळ, बघू शकता. भरपूर तूप लावल्यामुळे ही चिली निघत आहे. थोडं एक बोट लावून ठेवायचं म्हणजे निघणार नाही. असे मी सगळे काढून घेते आणि डबल दोरे लावले असल्यामुळे तुटणारही नाही आणि ती माळ आपली अशी इकडे तिकडे होत नाही. बघू शकता गुढीसाठी गवराईसाठी साखरेची माळ मस्त. तसेच आपण ताटात पण टाकले होते ते पण काढून घेऊ. छोटे छोटे मी बत्ताशेही पाडले आहे म्हणजे आपण गवराईसाठी गुढीसाठी गवराईसाठी आणि सरस्वतीसाठी एकत्रच करतो आहे. तसेच आपण हे बत्ताशेही काढून बघू. मस्त अगदी पातळ केले आहेत मी छोटे छोटे. अगदी सुरीच्या सहाय्यानेच काढावे लागतील ते. अगदी ढिसूळ नाजूक आहेत.